सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात एकूण 8 शालेय विद्यार्थी बोटिंगचा आनंद घेण्यासाठी गेले होते. बोटिंगचा आनंद घेत असताना अचानक बोट पलटी होऊन नळदुर्ग येथील 3 शिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची मोठी घटना घडली आहे. नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात पर्यटकांसाठी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. नळदुर्ग येथील एकूण 8 शालेय विद्यार्थी आणि लहान शिमुकले बोटिंगचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यातील नळदुर्ग येथील सानिया फारुख काझी वय वर्ष 8, इजान एहसान काझी आणि अलमस शफी जहागीरदार वय वर्ष 10 असे 3 मृत चिमुकल्यांची नावं आहेत. यांच्यासोबत असलेल्या इतर 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. नळदुर्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कितने लोक? 9 जण थे मृत्यू मिला. चलाने वाले को मिला के सदस्य हैं. हम जब गए जाकर हम वापस आए थे. वहाँ से वापस आते वक्त बोट जरा खर खर करा. उसके बाद एक बच्चा वहाँ से बोट के जहाँ ठुकरा था बोट वहाँ पे आ गया. वो वजह से पूरा बोट पलटी मार गया. मतलब आपके बच्चे की गलती की वजह से हो सकता है, मगर बोट स्टार्ट में जरा खर खर करा था 1-2-5 सेकंड पहले. उसके बाद में वो बच्चा उठा. वो बच्चा उठ के सीधा जहाँ झुक रहा है वहाँ पे जा. वो सब बच्चे खेल रहे थे पानी से. सब जैकेट पहने हुए थे. सबको जैकेट था क्या? सबको जैकेट था. वही बना था, वही चेक करा था. हर कोई बच्चा जैकेट में था. उसके बाद में वो बच्चा आने के बाद जैकेट का पूरा बैलेंस पानी में गया. और बच्चे पूरे पानी के नीचे आए और बोट जो है ऊपर था. उसमें खींच के मेरे हाथ पे जो आए उनको निकाल के जो उल्टा अंधा हुआ बोट था उसके ऊपर बिठा दिया. जो भी बोट में लोग थे सारे लोग को जैकेट था क्या? सबको जैकेट था. आपके आपने कितने लोगों को बचाया? मैं को मिला के 5 जने थे. मेरे को मैं खुद अटका था अंदर. तुम भी थे उसमें? हाँ, उसमें मैं भी था. मैं जब अटका था तो मेरे को कुछ समझ रहा नहीं था. जो मैत वाले बच्चे उनका नाम? मेरा बच्चा था. आपका बच्चा नाम? ही घटना कशा पद्धतीने घडलेली आहे आणि या ठिकाणी पेशंट आल्यानंतर आपण त्यांना काय ट्रीटमेंट केला? पेशंट आल्यानंतर पेशंट बेडवर झोपलेला होता पालकांनी. नंतर मी सिस्टरला बोलवलं. सिस्टरला म्हणलं तुम्ही पेशंटला काही केलं काय काय. सिस्टर बोलले की आम्ही छातीवर दाबलंय पाणी वगैरे काय आलं नाही. नंतर मी पेशंटला सुपाईन पोझिशनमध्ये सरळ झोपवलं. चेकअप केला तर त्याचे ट्यूबवेल वगैरे डायलेटेड झालेले होते. पल्स वगैरे काही लागत नव्हते पेशंटची. पेशंट ऑस्कल्टेड केलं. रेस्पायरेशन वगैरे काय नव्हतं. कार्डिओ ॲक्टिव्हिटी पूर्ण थांबलेल्या होत्या. आणि पेशंट आल्यानंतर प्रॉडक्ट डिलीज होत आहेत. आल्यानंतर